आणि म्हणा ते दुसरं सांगत ते बुळबुळ कोण आहे ती तांबळ सगळ्या दुनियाचं कि जरांगे फॅक्टर फेल झाला तुला काय कळत रे एकने कळानं वळानं प्रचार करतो एकाचा निवडून आलाय तिसरं म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो मोकळा झाला. जरांगे निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलले, परंतु यावेळेस जरांगे पाटलांच्या बोलण्यामध्ये वेगळापणा जाणवला. निवडणुकीचा निकाल अपेक्षित प्रमाणे वेगळाच लागला. त्याच्यावरती जरांगे पाटील म्हणाले, आम्ही निवडणुकीच्या रिंगणात नव्हतोच. आम्ही जर निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतो तर सर्व धुराळाच उडावला असता. पुढे जरांगे पाटील हेही म्हणाले, आमच्यामुळेच मराठा समाजाचे 222 आमदार निवडून आलेत. मतदानाच्या अगोदरच क्लिअर केलं होतं, आपण कोणालाही पाठिंबा देणार नाही, कोणालाही पाडा सांगणार नाही. प्रत्येकाने आपलं आपलं ठरवायचं आहे आणि त्याप्रमाणे जनतेने प्रत्येकाने आपल्या आपल्या मताने आपल्या उमेदवाराला निवडून दिलंय. पण समाजाने माझ्या शब्दाचा मान राखला, मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका. जरांगे पुढे म्हणाले, आता एकदा सरकार स्थापन होऊन द्या, लगेचच दुसऱ्या दिवसापासून आपण अमरण उपोषणला बसणार आहे आणि सर्वांनी अंतरवाली सराठीमध्ये यायचं आहे, असा देखील जरांगे पाटलांनी इशारा दिला. पहा नेमकं जरांगे पाटील काय म्हणाले. जरांगे पाटलाचा फॅक्टर फेल झाला. अरे आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणता. मी फेल झाला काय? जरांगे फॅक्टर फेल झाला? अरे आम्ही मैदानातच नाही. आम्हाला सोयर सुतकच नाही. कोणी निवडून आला काय आणि कोण पळला काय, आम्हाला सुतकच पडत नाही. त्याचं काही घेणंच नाही, मैदानात नाहीत ना. कधी म्हणाव, कधी श्रेय घ्यावा, हे स्वतः मोठमोठाले कार्यक्रम घ्यावा आणि मग म्हणावं ह्यो आमच्यामुळं आला, त्यो तुमच्यामुळं आला. जेवढे आलेत ना पुरेच, हे सगळ्याचे सगळा फॅक्टर मराठ्यांचा आहे. आलेले पुरे आहे तेवढे बी. मनभर म्हणा, एखाद्या आमदाराला तू निवडून आले नाही मराठ्या जीवा मन म्हणा. हे सगळं हे तुम्हाला जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर करा कळायला तुमचे पुरे हयात जाईल तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मराठ्याचे घ्यायला नाही लागत, मराठाच मैदानात नाही आणि उगच काहीतरी बसते ते बांडगुळ छोट्या छोट्या याच्यावर आणि उग गप्पा ठोकी देत तिथून कामा धामाच्या. जरांगे पाटील फॅक्टर फेल झाला? अरे मैदानातच नाहीत आम्ही. अरे म्हणा येडपाटा, तुला काही कळत आहे का? मी सांत्वन भेटेल होतो तुला, सुख दुःख कळतं का काही? जाता जाता तिकडच्या मार्गावर चला म्हणले दर्शन घेऊन आणि तिकडून गेलो. तुला काही कळत आहे का काही? मेक्काचा कसा भाग घेतला असते ना. मग मी 4 तारखेला म्हणजे पाठ 3 तारखेला शब्द दिला होता की मी राज्यात कुठं जाणार. मी राज्यात कुठं गेलो का? नाही गेलो. ठीक आहे, तुम्हाला आता होऊन गेलं गोड बोलून मराठ्याचे मतं घेतले. ठीक आहे, उद्या आमचं आहे मग. उद्या पुन्हा होणार आहे, त्या टायमाला उद्या आमचं आहे मग, हे देण्यात राहू द्या. आणि आता आलंय ना सरकार, उग मराठ्यांच्या ताकदीवरती आलेलं आहे, ते सुद्धा आलेलं. आम्ही असं कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत. लोकांच्या गर्दीत जायचं आणि हे मपलं, हे काय काय येत, आमचा फॅक्टर आमका आहे, तमका फॅक्टर टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टरमुळंच सरकार आलं, हे झालं. यांना दुसऱ्याचे पाळणे लोटाय सवय पहिल्यापासून. हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामा धामाचे. काय फॅक्टर रे तो ज्याचा बोलला तिथं तिथं एक नाही आलं. तू जिथं जिथं गेला तो एक बी नाही आलं तिथं. लोकांच्या निवडून आलेलं काय आलं म्हणतो मग येत. आणि मग ते टाकायचं, ते 4 पट्टकोच्याचे फोटो टाकायचे आणि त्याचा खाल्लीचं अमका अमका पॅटर्न, तमका तमका पॅटर्न. तो कुठं गेला? मग आम्ही मैदानात पाहिजे मग राहिला असं कचका तुमच्या पॅटर्नचा बी. आम्हाला मराठ्याला काही सोयर सुतक नाही, सरळ सरळ सांगतो. यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याच्या पाळणे लोटायची सवय नाही. यांना पाळणे लोटायची सवय बस. हे आमच्यामुळे झालं नाही, आमच्यामुळे झालं. आम्ही तसं कधी म्हणत नाहीत. आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही, कोणाचं कुणी आला का पळला काय. आम्ही उभा आहेत पुन्हा पुन्हा मराठी उभा आहेत ताकदीनं स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला. आम्हाला काही शिकवायची गरज नाही. सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं. आता सरकार तुमचं आहे ना, मराठा आरक्षण लवकर द्यायचं, बेमानी करायची नाही अजिबात मराठ्यांशी. बेमानी जर केली ना मराठ्याशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागल, कारण मराठ्याला कोणचं सरकार खेटू शकत नाही, कोणचंच. एवढा दम आहे आमच्या मराठ्यात. तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले आणि तितके कोणाचे आले. मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो. मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात. त्यामुळे काय कोणाचं, आम्ही मैदानात नाही मग बोलत होय. समजा नाही का ते एखाद्या रडका असतं बघा गावात,
ते हमेशा माणसं घरी नसलं की आरडत तस आय मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो येतो की दम हे बघितलं असतं आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती बुडीतो उग कशाला मोठे बंदा घेतो तो लोकाला तो अवकात सगळ्याला माहिती आहे काय त्यामुळे आपण आपल्या अवकाशात राहिलं पाहिजे आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायचं नसता मराठे पुन्हा छाताडावर बसणार आहे सरकार फरकार असेल किती काही आतेत आणि मराठी गुडघे टेकावला येतात कोली तिथं रोज आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमरण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही हा सरकार आलंय त्याबद्दल त्यांना शुभेच्छा मोठ्या मनानं त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यावर आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही अजिबात नसता मराठी तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही गुडघ्यावरच टेकविणार तुम्हाला आपण ह्याच कारणामुळं मैदानात उतरलो नव्हतो की इतर जाती एका जातीवरती आपण निवडणूक लढू शकत नव्हतो म्हणून काय असतं एका जातीवरती मी आज सांगत नाही हे आमचं समीकरण जुळायच्या आधी 3 महिन्यापासून सांगतो त्याच्या आधीपासून 3 महिन्यापासून सांगतोय मी एका जातीवरती शक्य नाही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही बाजूर राहिलो संपला विषय आणि कोणी आलं तरी मी त्यावेळेस पासून सांगतो ना कोणाची सत्ता आली तरी मला आणि माझ्या समाजाला संघर्ष करावाच लागणार आम्हाला लढावंच लागणार आणि मग काय उगाच पळायचं त्यापेक्षा आम्ही आमची तयारी सुरू केलेली मराठ्यांनी हे बघा कोणी काय काय म्हणतात त्याला माझात मस्ती त्याची गरज नाही हुरळून जायचं नाही अजिबात नाही मराठ्यांना छेडायचं काम नाही करायचं आम्ही आमचं लोकशाहीप्रमाणे लढणार आहेत तुम्ही सरकार आहेत पालकत्व तुमच्याकडे महाराष्ट्रातल्या जनतेच असणाऱ्या लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांचं पूर्ण मागण्या करणं जबाबदारी तुमची पुढं सत्तेत आले मग गुंडगिरी करणार आणि दादागिरीशाही करणार मराठ्यांपुढे टिकणार नाही त्यात असल्या भाषा तर आम्हाला शिकायच्याच नाही दादागिरीच्या गुंडगिरीच्या दहशतीच्या त्या शिकवायच्या नाही बेमानी मराठ्यांशी करायची नाही सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसता भोग भोगावे लागणार आम्ही सुट्टी देत नसतो कुणी आलं तरी आणि देणार बी नाही आम्ही तुमचा प्रश्न होता आम्ही एका जातीवरती निवडणूक लढणं शक्य नाही ती विजय होणं अवघड असतं त्यामुळं माझा समाज संकटात मला सोडायचा नव्हता म्हणून मी जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला प्रामाणिक सांगितलं होतं मालक तुम्ही योग्य माणूस निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं चांगले लोक निवडा तुम्ही मालक आहेत तुमच्या मताचे तुम्ही मतदान करा जे तुम्हाला सहकार्य करेल जे तुमच्या अडीअडचणीत येईल तुमच्या मागण्यांबाबत येईल मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्याही दावणीला बांधला नाही मोकळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं नामकं झालं तमकं झालं इथं मराठा सरकार आहे मराठ्यांशिवाय राज्यात पान हलत नसतं कोणाचं मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही इथं फेल फेल काही नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो फॅक्टर बाहेर असतं इतकं दुपान पडत असतं तुमचं काय सांगतात इथं मराठ्यांचं नादी लागणं सोपं आहे काय आणि नव्वदला तर नीट फेकले असते कुठं कोणाला आम्हाला आंदोलन करायला लागणार कोणाचं सरकार आलं ते त्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर काम होतं जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही पाटील तुम्हाला असं वाटतंय का की ज्या सत्तेविरोधात तुमचं आंदोलन होत त्या सत्तेला लोकांनी ऍक्सेप्ट केलंय त्यांना स्वीकारलंय म्हणजे ही लोक तुमच्या आंदोलनापासून डायव्हर्ट झालीत का ज्या फडणवीसांच्या विरोधात किंवा ज्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सत्तेविरोधात तुम्ही आक्रोश केला यांनी आम्हाला 14 महिने झुलवत ठेवलं आरक्षण दिलं आणि तीच मंडळी आज त्या सत्तेबरोबर आहे मराठा समाजानंच मतदान केलं असं आपण म्हणतोय ना हे बघा मी त्यावेळेसही सांगितलं आता पण तेच सांगतोय पुन्हा पुन्हा
मराठा एकही विभागात विभागणी मराठ्यांची होऊ शकत नाही, कोणाचीच। मीच मराठा बंधनमुक्त केलं, ज्या समाजाला आपण मायबाप मानतो त्याला बांधून का ठेवायचं कोणाच्या दावणीला? मीच मुक्त केलाय, मीच मराठा समाज आजाद करून सोडलाय, मराठा राजकारण्यांच्या दहशतीपासून पासून मुक्त केला, महाराष्ट्रातला मराठा समाज एक केलाय। मग ज्या समाजाला इतकं करू शकलोय, आरक्षण सुद्धा देऊ शकलोय, राजकीय नेत्यांची दहशत त्यांच्यावरची कमी करू शकलोय, मराठा ताकदीने एकजूट झालाय, मग त्याला मी बांधून कसं ठेवल? बंधनमुक्त केलं, मराठ्यांना जे योग्य वाटलं ते मराठ्यांनी केलं। त्यामुळे आम्हाला काय कोणी निवडून आला काय, कोणी पळला काय, कोणा सरकार आलं काय, आम्हाला काही सुटकच नाही, आम्हाला काय देणं घेणं नाही त्यांचं। कोणी आलं तरी आम्हीच बोललो ना, कोणी पण येऊ दे आम्हाला लढावंच लागणार आहे। त्यामुळे आम्ही मैदानातच नाही, मराठा समाज नाही, मी पण नाही, आणि मैदानात नसल्यावर माणसाला म्हणतोय हे फॅक्टर फेल झाला आणि ते फॅक्टर काय विश्लेषण करता, काय बुद्धिजीवी तुम्ही, काय डोके बसतात ते धनुष्या चहा पेत त्या संग गप्पा ठोकेता येशीत। अरे मैदानात जर असतो ना धुराळ वाजून टाकेला असता सगळ्यांचा मराठ्यांनी, आपण आम्ही एका जातीवर जाऊ शकत नव्हतो। कसं वाटोळ करायचं गोरगरीबाचा, मी कमू संकट उभा करायचं गोरगरीब मराठ्या पुढं, या म्हणा मराठ्याच्या अंगावर कोणी पण बघा कशी ताकद दाखवते ते पुन्हा, त्यांच्यातले रक्त कमी नाही, शक्ती कमी नाही, बळ बी कमी नाही, त्यांच्या मनगटात आणखीन बी जोर आहे। आम्ही मैदानातच नाहीत आणि बळच काय म्हणता, मैदानात नसल्या माणसाला काय मर्दानगी सिद्ध करायला लागले? तिथं बसून विश्लेषण करून तुम्ही काय मर्दानगी सिद्ध करायला लागले, काय ज्ञान पाजळायला लागले तुमचं? मैदानात नसणाऱ्या माणसाला म्हणताय तुम्ही जरांगे फॅक्टर फेल झाला, मैदानात नसणाऱ्या काय मर्दानगी, काय विश्लेषण, काय अभ्यास करायचा तुम्ही होंडे सगळे? तुम्हाला काय कळतोय अभ्यास? तुम्हाला जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमचे पुरे हयात जाईल, हयात एक महिनाभर थांबा तुम्हाला कळत। हा मराठ्यांची ताकद काय, किती फॅक्टर डेंजर आहे, तुम्ही उगा आपल्या गर्दीत घुसतात त्यांच्या आणि म्हणतात ही साबा आमची खिरियाली आमची, गर्दीत घुसतात त्यांच्या, म्हणजे पाळण्या लोटा सवय लागली लोकांच्या लेकरायची। ऐ तुम्ही आणि मर्दाच्या बाता आणि ते दोन उघडता की ते चार पाच टक्कोचे त्याच्यावर खाली लिहित आमका फॅक्टर ऐचा फॅक्टर, तुमचं तुम्हाला एक नाही आणता आलं, लोकांच्या फॅक्टरला सांगितलं आमचा फॅक्टर, जिथं जिथं जावा ना सभा घ्या तिथं तिथं पाडाव, त्याला म्हणतात फॅक्टर। प्रचार करायची एकाचा, सभा घ्यायची एकाची, पुढे तिसरं निवडून चौथच आणि आमचा फॅक्टर, काय तुमचा फॅक्टर काय चव आली चौथाना चव तुम्हाला काय, त्याच्यातच मर्दान घ्यायत बिट्या तुम्हाला आणि काय। अरे माणसाने कसं काम करावं, हा सभा घेतल्या ना ज्याला पाडायला तो माणूस निवडून आला पाहिजे, सभा घेतल्यात एकाच्या निवडून आलो तिसरंच आणि आमचा फॅक्टर, काय बुंगळे सगळ्या दुनियाचे यार तुम्ही, काय असं मर्दासारखं काम करावं माणसाने, एकदा सभा घेतली की तो पडला पाहिजे। काय उग यायला जे नाही तेच ऐकायला मिळत, जे नाही तेच ऐकायला मिळत, एक निवडून नाही आणता आलं, उलट मराठ्याचे चार 204 झालेत, ऐ 204 मराठ्याचे, ऐ उग हा नाही बुळबुळ गाड्या आहे कोण कोण आल्या तर कोणकडून नाही काही सांगत येत उघडले लिहिले नसतं होत करून दाखवावं लागतं।